नमस्कार मंडळी, आज आपण आलोय मुंबई फोर्ट भागातील काळा घोडा आर्ट फेस्टिवलला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला उतरून शेअर टॅक्सी किंवा बस पकडून काळा घोडा चौकात उतरायचं. जहांगीर आर्ट गॅलरीच्या बाजूला असे पेंटिंग्स दिसतात. कशी हो पेंटिंग? असं समोर बसून काढायला 500 रुपये. हा फेस्टिवल प्रत्येक वेळी काहीतरी सामाजिक संदेश देतो. हा फेस्टिवल दरवर्षी डिसेंबर व जानेवारी दरम्यान असतो. आर्टिस्ट मंडळींसाठी हा एक हक्काचा प्लॅटफॉर्म आहे. आर्ट पसंद ना आएगा तो आप मुझे टैग भी कर सकते हो. तो आप ये जैसे एक एंगल से देखोगे ना तो आपको ये ऐसा मंडला आर्ट दिखेगा. ओके. या कलाकारांना आपण नक्की सपोर्ट केले पाहिजे असे या माध्यमातून सांगू इच्छितो. कपडे कसे तयार होतात त्यामागची मेहनत व प्रवास हे येथे दाखवले आहे. आणि शेवटी हे तयार झालेले कपडे, वाव. डिजिटल वर्ल्ड मुळे मानसिक अवस्था दर्शविणारे हे इन्स्टॉलेशन खूप बोलके आहे. कालांतराने आपल्याला झाडे सुद्धा प्लॅस्टिकची लावलेली दिसतील असा संदेश हे इन्स्टॉलेशन देते. फोटो आणि व्हिडिओ काढायला खूप गर्दी होती. हे वॉल हँगिंग्स खूप आकर्षक आहेत ना. तुमची स्ट्रॉंग बाजू कोणती आहे? प्लॅस्टिक कचऱ्यामुळे होणारे परिणाम दाखवणारे हे अजून एक इन्स्टॉलेशन. फ्लाइट ऑफ नॉलेज. पंचमहाभूतांचे रंग दर्शवणारा हा स्पेक्ट्रम खूपच अनोखा आहे. मुंबईत येणारे परदेशी पाहुणे सुद्धा या ठिकाणी आवडीने येतात. या ठिकाणी ओपन थिएटर सारखे बसून डान्स व कल्चरल प्रोग्राम एन्जॉय करण्याची सोय होती. इथे प्लॅस्टिक बॉटलचा ऑक्टोपस मुंबई महानगरपालिकेच्या प्लॅस्टिक रिसायकल प्रोग्राम मध्ये भाग घेण्याचे आवाहन करतोय. थोडी शॉपिंग करू. हे इन्स्टॉलेशन मुंबईच्या विस्मृतीत गेलेल्या इतिहासाला उजाळा देते.
ह्या आर्क ऑफ लाईफ सोबत फोटो काढायला खूप गर्दी होती. खूप प्रयत्न करून पण ह्याचा क्लिअर आणि गर्दी नसलेला फोटो काढायला काही मिळाला नाही. पाण्यात टाकून दिलेल्या प्लॅस्टिकमुळे दूषित होणारे समुद्री जीवन इथे दाखवले आहे. ध्वनी प्रदूषण बद्दलचे हे इन्स्टॉलेशन आम्हाला खूप आवडले. हेल्प डेस्क जवळ फेस्टिवलचे संपूर्ण टाइम टेबल लिहिले आहे. मानवी शरीरातील 7 चक्र दर्शविणारे हे इन्स्टॉलेशन पाहून मन प्रसन्न होते. चला मग भेटू नवीन ठिकाणी नवीन माहिती सोबत. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रमंडळींना दाखवा.